पाथर्डी तालुक्यात प्रथमच गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य असा कार्यक्रम श्री कानिफनाथ गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व शिवव्याख्याते श्री नितीन बानगुळे पाटील यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीची आरती करून झाली. हा कार्यक्रम श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाचे भव्य प्रांगणात ठेवण्यात आला होता. यावेळी आपल्या शैली श्री नितीन बानगुळे यांनी शिवचरित्र व्याख्यानातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आइन्स्टाईन फॉर्म्युलाच का, वाहक फॉर्म्युला का नाही, एडिसन रूल्स का, चव्हाण रूल का नाही, आमची कोरोना संशोधन करत नाहीत, आमची कोरोना शोध लावत नाहीत, काही न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन रूल, एडिसन फॉर्म्युला असंच का? मला कधी कधी प्रश्न पडतो, बरं झालं तर न्यूटन सफरचंदाच्या दहाखाली बसला होता. मग ते झाडावरनं सफरचंद पडलं, त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, बरं झालं न्यूटन बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला, बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाली. आणि जर त्यातल्याच एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याने विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खाला मुकाट्यानं का डोक्याला ताप देत हाय, ते व्याप कमी आहेत का? संपला चालू त्याने सफरचंदाच्या जातात. इतिहास घडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यापासून आमच्या पोरांमध्ये रुजवावा लागेल जिज्ञासा. जिज्ञासा मस्जिद चर्च धका लावायचा आहे, स्पष्ट आदेश आहे महाराजांचा. तितकाच कठोर आदेश आहे, परस्त्री माते समान बाई माणसाला धक्का लागता कामा नये. शिवाजी महाराजांचं जे राजकारण आहे ते नैतिक मूल्यांवर आधारित आहे. महाराजांच्या चरित्रातला प्रत्येक प्रसंग पुढच्या पिढीला एक संस्कार मूल्य देत राहतो हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की मुळात हा देश विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, हे सगळे एकत्र येणं कठीण, एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण होणं कठीण, आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं. अक्षरशः ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत होते. भरुणात बसून उन्हाची पर्वा न करता शांतपणे कार्यक्रम ऐकत होते. कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश होता. यावेळी बोलताना बानगुळे यांनी श्री कानिफनाथ गणेश मंडळाचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष तुषार वाघ, उपाध्यक्ष राहुल मतकर, सचिव शरद गवळी, कळूबाळ मतकर, पवन सरगळ, गणेश सरगळ, सतीश नागरे, दीपक तळेगर, अमोल वाघ, नरेंद्र वाघ, बाबासाहेब मतकर, कृषिकेश आंधळे, निलेश भोसले, महेश भोसले, गणेश लांगे, आयुष शिंदे, संतोष मतकर यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद गवळी यांनी मानले. या कार्यक्रमानंतर 4 वाजता कुठलेही प्रदूषण मुक्त व पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगाचा घोषात गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व भजनी मंडळाचे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये असंही मंडळाच्या वतीने काळजी घेतली व शांततेत गणेश विसर्जन केले. सर्व गणेश मंडळांनी जवखेळ खालसा आदर्श घ्यावा असे संदेश पाहण्यातून जाणवला. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी वजीर शेख, पाथर्डी.